हॅलो एव्हरी वन आणि नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी अजिंक्य मोरे तुमच्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय आज आपण सुपर कंडक्टिव्हिटी या चॅप्टरवर डिस्कशन्स करणार आहोत काय आहे सुपर कंडक्टिव्हिटी कुठल्या टेम्परेचर कुठल्या टेम्परेचरला ही अचीव्ह होते किंवा त्याचा रेजिस्टन्स कसा असतो या बाबतीत आपण इथं चर्चा करणार आहोत जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मोर एवर जर तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर तुम्ही बेल आयकॉन दाबायला पण अजिबात विसरू नका जसं की आपल्याला माहिती आहे मॅटरच्या तीन जनरली आपण स्टेप्स आहेत किंवा टाईप्स आहेत असं असं म्हणतो सॉलिड लिक्विड आणि गॅस तशीच एक सुपर कंडक्टिंग स्टेट पण असते हे आपल्याला इथं आता नवीन शिकायला मिळणार आहे तर आपण सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय याबाबतीत इथं चर्चा करू आता आपल्याला माहिती आहे की रेजिस्टन्स कुठल्याही मटेरियल कुठलंही मटेरियल जरी घेतलं तर त्यामध्ये रेजिस्टन्स हा असतोच कंपल्सरी हा असतोच त्यामध्ये आपण असं लिहूया की गुड कंडक्टर गुड कंडक्टर ज्यावेळेस असेल गुड कंडक्टर तर त्याची जी रेजिस्ट्रीव्हिटी जी, रेजिस्ट्री जी, जी आहे ती आपल्याला इथं आपल्याला असं लिहिता येईल की टेन रेस टू मायनस एट टू टेन रेस टू मायनस थ्री ओहम मीटर असते गुड कंडक्टरची रेजिस्टिविटी आहे रेजिस्टिविटी म्हणजे काय ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन ज्यावेळेस फ्लो होत असतात त्यामध्ये काही ना काहीतरी अडथळा येत हा असतोच कुठलंही मटेरियल जरी तुम्ही घेतलं किंवा साधं जर तुम्ही गुड कंडक्टर जरी घेतलं तर त्यामध्ये काही ना काहीतरी हा रेजिस्टन्स हा असणारच आहे इन्शुलेटरच्या बाबतीत आपण इन्शुलेटरच्या बाबतीत जर असं म्हटलं इन्शुलेटर तर इन्सुलेटरच्या बाबतीत जी काय रेजिस्टिविटी जी आहे ती टेन रेस टू एट टेन रेस टू एट टू टेन रेस टू सिक्स ओहम सिक्स ओहम आहे असं आपण इथं म्हणू शकतो आणि जर आपण सेमी कंडक्टिंग मटेरियल घेतलं सेमी कंडक्टिंग मटेरियल घेतलं तर ती ज्या त्याची जी, जी uh, रेजिस्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला या रेंजमध्ये मिळेल टेन रेस टू मायनस वन टू टेन रेस टू वन ओहम मीटर अशी आपल्याला मिळू शकते तर आपल्याला सुपर कंडक्टिंग स्टेट बघायची आहे ह्या स्टेट तर आपल्याला माहिती आहे त्याची रेजिस्टिव्हिटी पण आपल्याला माहिती आहे किती असते काय असते <coughs> आता आपल्याला सुपर कंडक्टिंग स्टेट सुपर कंडक्टिंग मी आता शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितोय एस सी सुपर कंडक्टर किंवा सुपर कंडक्टिव्हिटी तर ह्याची जी रेजिस्टिव्हिटी आहे ती झिरो ओहम मीटर असते असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही तर आता ह्या झिरो आहे तो कसा आला हे आपल्याला इथं बघायचं आहे ऍक्च्युअली सुपर कंडक्टिंग स्टेट जी आहे ती टेम्परेचर किंवा मॅग्नेटिक फील्डनी इन्फ्लुएन्स होत असते आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की सुपर कंडक्टिव्ह इज अ नोवेल स्टेट ऑफ अ मॅटर एक्झिबिट बाय मेनी कंडक्टर्स वेन इट इज कूल्ड बिलो नॉर्मल टेम्परेचर ओके असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही अगे एकोणीसशे एकोणीसशे अकरा साली कॅमेरलिंग ओन्स किंवा एच एच के ओन्स यांनी दाखवून दिलं वो ऑज अ डच फिजिसिस्ट यांनी दाखवून दिलं की आपल्याला मर्क्युरीच्या बाबतीत मर्क्युरी मर्क्युरी किंवा आपण असं एच जी म्हणूया एच जी ज्या वेळेस आपण त्याचं जे टेम्परेचर जे आहे ते अतिशय ते कमी 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 आणत जर आपण त्याला फोर पॉईंट टू केल आणलं तर त्यावेळेस जी इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी जी आहे ती कम्प्लिटली डिसएपिअर होऊन झिरो होते हे त्यांनी दाखवलेलं होतं ओके म्हणजे हा जो ग्राफ जो आहे तो आपण असं इथं काढूया ही है है हा ही जी आहे ती रेजिस्टिव्हिटी आहे असं आपण समजूया रेजिस्टिव्हिटी रेजिस्टिव्हिटी आहे आणि या साईडला आपल्याला टेम्परेचर द्यायचं आहे जी काय आहे ते झिरो डिग्री केल्विन आहे ओके हे जे आहे ते झिरो डिग्री केल्विन आहे ते टेम्परेचर जे आहे सुपर कंडेक्टिंग स्टेट किंवा एच जी जर आपण मटेरियल घेतलं तर ज्यावेळेस असं असं जाऊन हे कंप्लीटली या पॉईंटला या झी या पॉईंटला म्हणजे हा जो पॉईंट आला हे जे टेम्परेचर आलं ते ट्रान्झिशन टेम्परेचर आलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि ही जी स्टेट आली ती सुपर कंडक्टिंग स्टेट आहे असं म्हणायला काही हरकत नाही ओके नॉर्मल स्टेटमध्ये काय होत असतं की आपल्याला सरळच असं हे जात असतं आपण जरी झिरो डिग्री केल्विनला झिरो डिग्री केल्विन ऍक्च्युली अच्यूव्ह होत नाही तर हा जो पार्ट जो आहे हा जो पार्ट दिसतो येतं या पार्टला आपल्याला काही ना काहीतरी रेजिस्टिव्हिटी ही दाखवणारच आहे त्यामुळे ही जी स्टेट आहे ती नॉर्मल स्टेट आहे नॉर्मल स्टेट आहे असं आपण कन्सिडर करायला पाहिजे आणि ही जी स्टेट आहे ही जी स्टेट आहे ती आपल्याला सुपर कनेक्टिंग स्टेट आहे इथं आता लक्षात घ्यायला पाहिजे का तर आपल्याला काही एका ठराविक टेम्परेचरलाच काही ट्रान्झिशन टेम्परेचरलाच त्या ट्रान्झिशन टेम्परेचरला आपण क्रिटिकल टेम्परेचर असंही म्हणू शकतो यालाच आपण काय म्हणू शकतो क्रिटिकल टेम्परेचर असंही म्हणू शकतो या क्रिटिकल टेम्परेचरला जर ते मटेरियल आपण टेम्परेचर जे आहे ते खाली घेऊन गेलो तर त्यावेळेसला सडन डिसएपिरन्स ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स असं होतं आणि आपल्याला इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स जो आहे तो कम्प्लिटली झिरो मिळू शकतो ओके गेटिंग द पॉईंट क्लिअर याचे भरपूर काही ॲप्लिकेशन्स आहेत ते ऍप्लिकेशन्स आपण नंतरनं डिस्कस करूया आपल्याला फक्त इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला कुठल्याही मटेरियलला जर सुपर कंडक्टिंग मटेरियल करायचं असेल किंवा ठराविक मटेरियलला जर सुपर कंडक्टिंग स्टेटमध्ये आणायचं असेल तर आपल्याला टेम्परेचर जे आहे ते अतिशय कमी द्यायला पाहिजे म्हणजे मायनसमध्येच द्यायला पाहिजे असा एकदा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ॲक्च्युली आता यामध्ये बरेचसे रिसर्च झालेले आहेत काही आपण कंपाऊंड्स वापरलेले आहेत आणि हा रिसर्च जो आहे तो खूप मोठा झालेला आहे मला वाटतं दोन हजार वीस साली आपला म्हणजे ऑक्टोबर दोन हजार वीस साली रॉबर्ट सर्विस रॉबर्ट सर्विस यांनी रूम टेम्परेचर रूम टेम्परेचर शुपर के रूम सम, आ, 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 सुपर कंडक्टर तयार केलेला आहे रूम टेम्परेचर सुपर कंडक्टिंग स्टेट जी आहे ती अचीव केलेली आहे बाय यूजिंग हायड्रोजन प्लस सल्फर आणि कार्बन यांचे ह्यांचं जे कंपाऊंड जे आहे ते त्यांनी वापरलेलं आहे हे कंपाऊंड वापरून त्यांनी रूम टेम्परेचर हे लक्षात घ्या की आपल्याला जर सुपर कंडक्टिंग स्टेट हवी असेल तर आपल्याला कंपल्सरी झिरो झिरो डिग्रीच्या आसपास किंवा झिरो डिग्रीपर्यंत आपल्याला जावं लागतं टेम्परेचर जे आहे ते मायनस द्यावं लागतं तरच आपल्याला सुपर कनक्टिंग स्टेट अचीव होऊ शकते पण आता हल्ली रिसर्चमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि या सुपर कडेक्टिंग स्टेटमधने पण खूप मोठा बदल झालेला आहे आणि ऑक्टोबर दोन हजार मध्ये यांनी हे असं अचीव करून दाखवलेलं आहे की रूम टेम्परेचर म्हणजे फार फार तर पंचवीस डिग्री सेल्सिअस किंवा सत्तावीस डिग्री सेल्सिअसला हे आपल्याला अचीव होऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की सुपर कंडक्टिंग स्टेट इज इन्फ्लुएन्स्ड बाय कशामुळे इन्फ्लुएन्स होते ही टेम्परेचर आणि नंतरनं मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड जी आहे मॅग्नेटिक फील्ड हे आपण नंतरनं डिस्कस करूया कारण मॅग्नेटिक फील्डचा आपण हा यामध्ये फार मोठा रोल आहे इतर गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे म्हणून आपण इथं एक गोष्ट लक्षात ठेवूया की द मटेरियल्स दॅट एक्झिबिट सुपर कंडक्टिव्हिटी मटेरियल मटेरियलच्या बाबतीत आपण जर बोलायचं झालं मटेरियल दॅट एक्झिबिट्स सुपर कंडक्टिव्हिटी अँड विच आर इन द सुपर कंडक्टिंग स्टेट इज कॉल्ड एज अ सुपर कंडक्टर सुपर कंडक्टर असं म्हणायला पाहिजे आणि सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय तर सडन डिसएफिअरन्स ऑफ अ इलेक्ट्रिकल रेजिस्टन सडन डिसेपेअरन्स ऑफ अ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इन अ मटेरियल बिलो सर्टन टेम्परेचर सर्टन टेम्परेचर म्हणजे आपण इथं म्हणूया की क्रिटी क्रिटिकल क्रिटिकल टेम्परेचर क्रिटिकल टेम्परेचर मग हे वेगवेगळ्या मटेरियल साठी वेगवेगळं असू शकतं वेगवेगळ्या मटेरियल साठी वेगवेगळे असू शकतं ओके आज आपण इथंच थांबूया पुढच्या वेळेस आपण बघूया की टाईप वन टाईप वन आणि टाईप टू सुपर कंडक्टिंग मटेरियल काय आहे ओके गेटिंग द पॉइंट क्लिअर सुपर कंडक्टिंग ही स्टेट आहे आणि ती स्टेट अचीव होते अतिशय खूप कमी टेम्परेचरला ही गोष्ट इथं लक्षात ठेवायला पाहिजे ओके जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ समजत असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू व्हेरी मच